लिंगनघाट तालुका के येरनवाड़ी ग्राम शिवार में बाघ होने की पुष्टि वन विभाग द्वारा जानकारी दी गई है। जानकारी के अनुसार बाघ के पगमार्क से वन विभाग ने बाघ की मौजूदगी की पुष्टि की है। बाघ अपने अगले सफर को निकला है। कल से हिंगनघाट तालुका के येरनवाड़ी ग्राम परिसर में बाघ की मौजूदगी होने की संभावना जताई जा रही है। इसी परिसर में बाघ की पगमार्क भी दिखाई दी है। कल मंगलवार को इस परिसर में बाघ ने जंगली जानवर रोही के शिकार करने की घटना घटित हुई है। इस बारे में सविस्तर जानकारी लेने पर किसी प्रत्यक्षदर्शी ने बाघ को नहीं दिखा है, लेकिन वन विभाग द्वारा पगमार्क से बाघ होने की पुष्टि की गई है। बाघ अपने अगले सफर के लिए निकला है। वन विभाग की जानकारी अनुसार बाघ का अगला सफर ताड़ोबा या टिपेश्वर जंगल होने की संभावना वन विभाग ने जताई है। वन विभाग द्वारा चार उपाय योजना शुरू है। सुरक्षित जंगल रास्ते बाघ अपने आगे के सफर के लिए निकल जाएगा। अफवाह पे ध्यान ना देने की अपील वन विभाग द्वारा की गई है। किसानों को कुछ दिन तक खबरदारी और सतर्कता रखने की सूचना वन विभाग ने दी है। सर रवि एनोरकर बोलते है सर, नागपुर मेट्रो समाचार कडन। सर हाँ बोला ना। सर मला थोडीशी माहिती पाहिजे होती वन्नेर वन परिक्षेत्रात। हाँ वाघ असल्याची माहिती आहे, त्याबद्दल माहिती पाहिजे होती सर। हो येरनवाडी शिवारामध्ये वाघाचं काल आढळून आलं। हा सर। हा त्या दृष्टीने आता त्याचा शोध चालू आहे आणि तो समोरच्या भागात निघून जाईल असा आपला अंदाज आहे। सर समोरच्या भागात कुठल्या जंगलात निघेल असा काही अंदाज वन विभागाचा सर? कसं आहे की आपण म्हणजे वर्धा जे आहे क्षेत्र ते बोर अभयारण्य आणि ताडोबा या दोघांच्या मधात आहे। जी सर। हा वाघ जो आहे हा काही दिवसापूर्वी पहिले हिंगणीच्या भागामध्ये होता। जी सर। हिंगणीच्या म्हणजे तो केळझर हिंगणी असा प्रवास करत तो साखरा अशा मार्गे शिरूड आणि येरनवाडी या भागामध्ये आला। जी सर। तिथून तो आता आपला असा एक अंदाज आहे की तो ताडोबा किंवा टिपेश्वर या भागाकडे पुढे निघून जाईल। आता त्यांनी काल एक रोई सुद्धा मारलेला आहे। गाय सुद्धा मारली सर? नाही गाय नाही आहे ती रोई आहे। रोई आहे सर। लोक गाय गाय म्हणत आहे पण रोई आहे ऍक्च्युली त्याच भागातला रोई आहे तो। वन विभागाकडून काय खबरदारी सर? आपल्या तीन टीम चार टीम्स आहे वेगवेगळ्या आणि दोन व्हेकल आहे तिथे। जी सर। आणि लोकांनी कसं आहे आता आपण त्याला सध्याच हे काही करू शकत नाही कारण तो फक्त तो प्रवास करतो आहे। आपला असं हे आहे की तो पुढे निघून जाईल तो सुखरूपपणे। त्याच्यासाठी आपण लोकांना थोडं अलर्ट करतो की थोडं संध्याकाळच्या वेळेला वगैरे शेतात वगैरे एकटं जाऊ नका। जी सर। किंवा थोडं म्हणजे एकटी जी जागा आहे जिथे आपल्याला जंगलाचा भाग वाटतो किंवा झुडपे झाडपे आहे त्या ठिकाणी थोडं जाणं टाळावं आणि दोन चार दिवसात तो पुढे निघून गेला की आपलं रेग्युलर काम मग पुन्हा करू शकतात। वन विभागाकडून खबरदारी तर शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी हेच राहील। हो 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 हीच राहील आणि काही जर असं कळलं कुठे तर म्हणजे कसं काही लोक अफवा पण पसरवत आहे जसं काल त्या छोट्या आरवी वरून फोन आला होता की तिथे ठसे भेटले वगैरे तर तसं काही अफवा वगैरे पसरू नका बा। म्हणजे कसं लोकांमध्ये भीतीचं वातावरण नाही तयार झालं पाहिजे आणि जर ऍक्च्युली तुम्हाला वाटत आहे किंवा शंका येत आहे तर लगेच वन विभागाचे सर वन विभागाकडून नागरिकांसाठी काय खबरदारीचा इशारा सर शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी? शेतकऱ्यांसाठी काय रात्रीच्या वेळेला किंवा संध्याकाळी चार पाचच्या नंतर शेतामध्ये किंवा एकटं जाऊ नका। आपले जनावरं वगैरे जे आहे सध्या दोन चार दिवस थोडं त्यांना आपल्या गावाच्या आजूबाजूला जर ठेवलं तर अजून चांगलं राहील। शेतात एकटं सोडू नका बा त्यांना जेणेकरून असं काही कोणती घटना होणार नाही आणि पुन्हा कोणी जर काही विद्युत प्रवाह वगैरे लावतात जनावरांसाठी तर ते पण नका लावू बा काही दिवस विनाकारण ते थांबून द्या असं म्हणणं सर। आता एक्झॅक्ट लोकेशन वन विभागाकडून म्हणजे एक अंदाज सर? एरनवाडी शिवार। एरनवाडी शिवार। हो थँक्यू सर एनबीसीएन न्यूज ची आपल्याला संवाद केल्याबद्दल। एनबीसीएन न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।